फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आज आपण मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी हा तुमचा फिजिकल केमिस्ट्रीचा MSc ला फर्स्ट सेकंड सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे. फर्स्ट इयरला रमन स्पेक्ट्रोस्कोपी, आधी आपण रमन स्पेक्ट्रोस्कोपी बघितलं आणि केमिकल कायनेटिक्स तर कम्प्लीट केलं आहे. आता इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा आपण स्टार्ट केलेलं आहे. त्याच्यामधला एक पॉईंट आहे फ्रॅक कॅन्डोन प्रिन्सिपल. याच्यावरती 5 मार्क्सचा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. खूप इझी आहे क्वेश्चन आन्सर आपण टाईप बघतो आहे. चला आता आपण स्टार्ट करूया. बघा, तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो. डिस्क्राईब द ऑपरेशन ऑफ फ्रॅक कॉन्डोन प्रिन्सिपल टू एक्सप्लेन द इंटेन्सिटी ऑफ व्हायब्रेशनल इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा. ठीक आहे, बघून घ्या क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो. की जर तुम्हाला प्रिन्सिपल सांगायचं आहे आणि एक्सप्लेन काय करायचं आहे, इंटेन्सिटी ऑफ व्हायब्रेशनल इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा. इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा आला म्हणजे तुम्ही समजूनच जायचं की हा इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रामधला हा टॉपिक म्हणजे तुमचा मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी. जस्ट म्हणजे तुम्हाला फक्त की हा वर्ड तुम्हाला मोस्ट ऑफ करून यूज करायचा आहे. ठीक आहे, तर आता आपण स्टार्ट करूया. स्टार्ट करण्याच्या आधी जर तुम्हाला तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि कुठल्या टॉपिकवर क्युरियस असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. चला आता स्टार्ट करूया. बघा, आता प्रिन्सिपल काय सांगतं याचवलं की बघा, फ्रँक कॉन्डोन प्रिन्सिपल इज स्टेट दॅट द इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन. तुम्हाला मी आधीच सांगितलं की आपण कशाचं बघतोय, इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रोस्कोपी. म्हणून इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन टेक्स प्लेस सो रेडियली बट व्हायब्रेटिंग मॉलिक्यूल इज डज नॉट चेंज. व्हायब्रेटिंग मॉलिक्यूल डज नॉट चेंज इट्स इंटरन्युक्लिअर डिस्टन्स ड्युरिंग द ट्रान्झिशन. तुम्ही जेव्हा आपण जेव्हा फिगर वगैरे बघणार ना पुढे याच्यावाल्या जे आपण कव वगैरे बघणार तेव्हा तुम्हाला इझिली लक्षात येईल. फक्त तुम्ही आता प्रिन्सिपल लक्षात ठेवा की फ्रॅक कॅन्डोन प्रिन्सिपल काय सांगतंय की इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन स्टेट टेक्स प्लेस, म्हणजे इथे होते रॅपिडली, बट व्हायब्रेटिंग मॉलिक्यूलमध्ये काहीच चेंज होणार नाही आहे. ठीक आहे, इंटरन्युक्लिअर डिस्टन्स चेंज इट्स इंटरन्युक्लिअर ड्युरिंग द ट्रान्झिशन. ठीक आहे, म्हणजे याला म्हणजे एक प्रकारचं काय होतं की सम स्पेक्ट्रा ट्रान्झिशन इज स्ट्रॉंगेस्ट. तुम्ही थेअरी पण बघू शकता की थेअरीमध्ये मी राईट डाऊन काय केलं की सम स्पेक्ट्रा ट्रान्झिशन इज द स्ट्रॉंगेस्ट इन अदर इंटेन्सिटी इज इन्क्रीजेस. इंटेन्सिटी काय होती, इंटेन्सिटीवर विचारलं आपल्याला क्वेश्चन. इंटेन्सिटी इन्क्रीजेस टू मॅक्झिमम ॲट सम व्हॅल्यू इज म्यूट अदर ओनली अ फ्यू व्हायब्रेशनल. म्हणजे काहीच जे पण व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा येतील त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात चेंजिंग होतील. विथ द हाय ऑल द टाईप ऑफ द स्पेक्ट्रा ॲज शोन इन द या प्रिन्सिपलमध्ये तुम्हाला दाखवलं. पुढे बघूया. ठीक आहे, आता बघा तुम्ही जस्ट डायग्राम पाहून घ्या. म्हणजे या डायग्राममध्ये काय शोध केलं, तुम्हाला जस्ट फक्त एनर्जी दाखवली, एनर्जी लेवल आर इक्विलिब्रियम म्हणजे इंटरन्युक्लिअर डिस्टन्स, म्हणजे तुम्हाला हा मोस्ट ऑफ करून यूज होणारे पुढे म्हणजे पूर्ण. आणि ह्या कर्वला तुम्ही काय म्हणता, ह्या कर्वला काय म्हणता तुम्ही मोर्स कर्व असं म्हणता. आता बघा ती इंटेन्सिटी वगैरे दिलेली आहे म्यू इक्वल टू 0, 1, 2, 3, 4. ठीक आहे, आता आपण मेन टॉपिकला स्टार्ट करूया. आता बघा तुम्हाला जस्ट थोडंसं थेअरीचं याच्या तुम्ही राईट डाऊन करू शकता की जस्ट तुम्ही एनर्जी म्हणजे इकॉसली डायटोमिक मॉलिक्यूल द एनर्जी ऑफ डायटोमिक मॉलिक्यूल द एनर्जी ऑफ डायटोमिक मॉलिक्यूल इज व्हेरीज विथ द इंटरन्युक्लिअर डिस्टन ॲज शोन इन फिगर. तुम्ही जे पण डायग्राममध्ये बघितलं तेच राईट डाऊन केलं इथं. फिगर दिस इज द कर्व इज कॉल्ड मोर्स कर्व. तुम्हाला मी मगाशीच बोलली द कर्वला मोर्स कर्व म्हणून. द मोर्स कर्व इज रिप्रेझेंट द तुम्ही काय बघितलं तर एनर्जी जस तुम्हाला दाखवतो एनर्जी ही बघा एनर्जी लेवल लाईन आणि जस इंटरन्युक्लिअर डिस्टन्स म्हणजे तुम्हाला हे ऑक्सिडेंट म्हणजे लिमिट ऑफ द पॉईंट म्हणजे बघून घ्या. द मोर्स कर्व इज रिप्रेझेंट द एनर्जी व्हेन वन ॲटम इज आता बघा म्यू इक्वल टू 0 ज्या डायग्राममध्ये बघितलं जे ॲक्सिस अँड अदर अलाउड टू दी ऑक्सिडेट बिटवीन द लिमिट ऑफ द कर्व. ठीक आहे, देन क्लासिकल थेरी इज सजेस्ट दॅट द काय हे करते आपल्याला ही थेरी की याच्यामध्ये आपल्याला काय माहिती पडणार, ऑक्सिडेट ॲटम इज मोस्ट ऑफ म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम स्पेंड इन द टर्निंग पॉईंट ऑफ इट्स मोशन. द क्वांटम थेरी इज सजेस्ट द ऑक्सिलेटिंग ॲटम इज व्हेरी लेस टाईम ऑफ द टर्निंग पॉईंट इट्स मोशन. याच्यामध्ये 4 पॉसिबिलिटीज आहे. आता कुठल्या कुठल्या आहे की अपर इंटरन्युक्लिअर सेपरेशनसाठी कुठल्या कुठल्या होतात क्लासिकल, त्या तुम्हाला जर डायग्रामवर माहिती पडणार आहे. या बघा या डायग्राम ड्रॉ केलेल्या आहे ते इंटरन्युक्लिअर पिक्चर म्हणजे आपण ते फिगरमध्ये दाखवणार आहे आणि तेच तुम्हाला थिअरीमध्ये राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, आता बघा फिगर ए. आता तुम्ही ह्या 4 पॉसिबिलिटी तुम्हाला व्हायब्रेशनल इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रमच्या ह्या सगळ्या डायग्राम आपण ड्रॉ केलेल्या आहे. आणि जस तुम्हाला ह्या स्पेक्ट्रमवरनं तुम्हाला इझिली लक्षात येईल की सगळ्यामध्ये काय थोडाफार डिफरन्स होतो. बघा जस तुम्हाला फक्त मी आधी डायग्राम सांगते. बघा तुमची जी पण अपर स्टेट इलेक्ट्रॉनिक स्टेटची जी हे बघा ती
तुम्ही बघू शकता, म्हणजे ही डॅश लाईन तुम्हाला काय, म्हणजे ही वर्टिकल लाईन जी पण दाखवते तुम्हाला ट्रान्झिशन फॉर्म म्हणजे काय काय दाखवते ती, की स्टेट ऑफ म्हणजे काय चेंज ऑफ द ट्रान्झिशन एनर्जीमध्ये काय चेंज होते ते तुम्हाला इंडिकेट करून दाखवते. ठीक आहे, आता बघा, फर्स्ट बघा, सेकंड कुठून आहे, थर्ड कुठून आहे आणि फोर्थ कुठून आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, मी मग पुढे तुम्हाला समजवते. सेंटीमीटर जसं तुम्ही डायग्राममध्ये सगळ्या डायग्राम तुम्हाला थोड्याफार प्रमाणात तरी चेंजिंग दिसते याच्यामध्ये. ठीक आहे, कन्सिडर द हाय डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल अंडरगो द ट्रान्झिशन ऑफ द अप्पर इलेक्ट्रॉन स्ट्रेस विच इज द एक्साइटेड मॉलिक्यूल इज द स्टेबल. आता याच्यामध्ये तुम्ही फिगर ए, फिगर बी अँड टू अँड थ्री, तुमच्या तिघी पण हे ते डायग्राम आहे त्याच्यावर तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे की तुमचे जे फिगर एमध्ये काय सांगितलं आहे त्यांनी, की अप्पर इलेक्ट्रॉनिक स्टेट हॅविंग द सम इंटरनेक्युलर डिस्टन्स, ओके, देन द लोअर तुमचा जो काय दिलेला आहे, लोअर काय दिला आहे म्हणजे म्यू डबल डॅश झिरो टू म्यू डॅश इक्वल टू झिरो. कळतं आहे, म्हणजे याच्यामध्ये काय होतं की तुमचं डायमेट्रिक मॉलिक्यूल म्हणजे तुम्हाला ही व्हर्टिकल लाईन्स काय करते, ट्रान्झिशन चेंज दाखवते. ठीक आहे, म्हणजे जस्ट अप्पर इलेक्ट्रॉनिक स्टेट असेल तर स्लाइटली स्मॉलर दाखवेल इंटरन्युक्युलर डिस्टन्स ती दो लोअर, म्हणजे त्याच्यामध्ये फरक दाखवते. ठीक आहे, आता बघा, तुम्ही जेव्हा स्वतः स्टडी करणार ना, सेल्फ स्टडी करणार, तेव्हा तुम्हाला इझिली लक्षात येईल. फक्त मी आधी काय सांगते तेवढं फक्त लक्ष द्या. ठीक आहे, आता बघा, तुमचं हे फर्स्ट आपण फर्स्ट झालं बरं का, आपली द अप्पर इलेक्ट्रॉनिक स्टेट हॅविंग द सेम इंटरन्युक्लिअर डिस्टन्स लोअर. आता इंटरन्युक्लिअर डिस्टन्स काय दाखवतो, लोअर दाखवतो. बघा हे बघा, हे स्पेक्ट्रम वगैरे तुम्हाला इझिली लक्षात येते. ठीक आहे, बघा सगळ्या ठिकाणी चेंजिंग आहे. तुम्हाला मी आता थेरी पार्ट दाखवते, थेरी पार्टमध्ये काय रेटून केलं आहे, डायग्राम लक्षात आलं ना. आता द अप्पर एक्स द अप्पर इलेक्ट्रॉनिक स्टेट हॅविंग द सेम इंटरन्युक्लिअर डिस्टन्स ॲट द लोअर, कन्सिडर अ डायटॉमिक मॉलिक्युल बिटवीन द स्टेट इज इंडिकेट बाय द व्हर्टिकल लाईन, देर आर द चेंज इन द ट्रान्झिशन फॉर्म म्यू डॅश डबल डॅश झिरो म्हणजे इक्वल टू झिरो टू म्यू डॅश इक्वल टू झिरो. ठीक आहे, सेकंड आपली जी डायग्राम होती त्याच्यामध्ये काय दाखवतं, द अप्पर इलेक्ट्रॉनिक स्टेट हॅव द स्लाइटली स्मॉलर इंटरन्युक्लिअर डिस्टन्स ॲट द लोअर, देर आर द चेंज ऑफ द ट्रान्झिशन, तुम्हाला इथं चेंज होतो आहे. ठीक आहे, म्यू डबल डॅश झिरो टू म्यू डॅश डबल झिरो. मी तुम्हाला सांगेल हे शॉर्टकट कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तुम्ही कंप्लीट बघा, वॉच करा, तुम्हाला इझिली लक्षात. द अप्पर इलेक्ट्रॉनिक स्टेट हॅज द स्लाइटली लार्जर इंटरन्युक्लिअर डिस्टन्स दॅन द लोअर, बट देर इज द ट्रान्झिशन आर द सिमिलर. द अप्पर इलेक्ट्रॉनिक स्टेट हॅज व्हेरी लार्ज इंटरन्युक्लिअर डिस्टन्स दॅन द लोअर, हियर द ट्रान्झिशन टेक प्लेस हाय म्यू व्हॅल्यू, म्हणजे ट्रान्झिशन आर नॉट कॉन्टिनाइज अँड कंटिन्युअम रिझल्ट येतो तुम्हाला. ठीक आहे, आता बघा, आता एवढी थेरी तुमचा इजिली लक्षात होत नाही, कारण की थोडंसं आपल्याला ते इलेक्ट्रॉनिक स्टेट ट्रान्झिशन वॉट एवर जे काय होतं ते थोडंसं तुमची समजिंग होते बरोबर ना. तर फक्त तुम्ही एक शॉर्टकट एवढा जो हा लक्षात ठेवा तुम्ही चार्ट, म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येईल तुम्ही त्या क्वेश्चनवरती. फक्त एवढा चार्ट लक्षात ठेवला ना, आता ते डायग्राम ड्रॉ केल्यानंतर मग तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. अप्पर इलेक्ट्रॉनिक स्टेट ई एस म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक स्टेट ॲट द सम इंटरन्युक्लिअर डिस्टन्स काय दाखवतं आहे, काय होते ती ट्रान्झिशन काय होते, लोअर होते. ठीक आहे, म्हणजे ती कशी येत होती फर्स्ट फिगरमध्ये, म्हणजे फिगर पण दाखवते म्यू डबल डॅश झिरो टू म्यू डॅश. ठीक आहे, ही फर्स्ट फिगर झाली. आता सेकंड फिगरमध्ये काय सांगतो येतो की अप्पर, इथं पण सिमिलर तेज राईट डाऊन केलं आहे म्हणून मी जस्ट सिम्पल असंच राईट डाऊन केलं आहे. अप्पर इलेक्ट्रॉनिक स्टेट आता ह्या काय दाखवतं आहे की इंटरन्युक्लिअर डिस्टन्स म्हणजे आय एन डी म्हणजे काय, इंटरन्युक्लिअर डिस्टन्स म्हणजे स्मॉलर दाखवतं आहे, आणि ट्रान्झिशन स्टेट काय लोअर आहे, चेंज कशामध्ये होतं आहे, ट्रान्झिशन स्टेटमध्ये चेंज होतो का, म्यू डबल डॅश झिरो टू म्यू डॅश याच्यामध्ये दाखवतो आहे चेंजिंग. या बघा, तुम्हाला इझिली लक्षात येईल ना, हे बघा चेंजिंग याच्यामध्ये दाखवतं आहे. ठीक आहे, म्यू डॅश झिरो टू टूपर्यंत दाखवतं आहे. ठीक आहे, आता थर्ड फिगरमध्ये काय दाखवतं आहे की तो काय दाखवतं आहे, अप्पर इलेक्ट्रॉनिक स्टेट, इलेक्ट्रॉनिक स्टेटस म्हटलं आपण, अँड देन स्लाइटली लार्जर इंटरन्युक्लिअर डिस्टन्स, स्लाइटली लार्जर इंटरन्युक्लिअर, हे बघा इंटरन्युक्लिअर डिस्टन्स, पण ट्रान्झिशन स्टेट काय सिम्युलर याच्यासारखीच दिसते नाही म्हणून आपण काय नाही ट्रान्झिशन स्टेट हा सिम्युलर. बघा मी तसं इथं रॅन्डम केलं, स्लाइटली लार्जर इंटरन्युक्लिअर डिस्टन्स देन काय दाखवते तो ट्रान्झिशन स्टेट लोअर बट स्लाइटली जर सिम्युलर दाखवते. ठीक आहे, तुम्हाला आता मी डायग्राम दाखवले. आता डीमध्ये काय सांगितलं की अप्पर इलेक्ट्रॉनिक स्टेट ही काय दाखवते, व्हेरी लार्ज दाखवते, काय दाखवते, व्हेरी लार्ज इंटरन्युक्लिअर डिस्टन्स दॅट इज द लोअर, इट इज द नॉट ट्रान्झिशन, इट इज द काय की व्हॅल्यू काय दाखवते, हे बघा म्हणजे कंटिन्युअम रिझल्टमध्ये ती चालली जाते. तुम्हाला हेच फायनल राईट डाऊन करायचं आहे.
ठीक आहे. मी फक्त हा शॉर्ट शॉर्ट चार्ट चार्ट का सांगितलं तुम्हाला की तुम्हाला हे इझिली लक्षात राहून जाईल. हे म्हणजे याच्यावर थेरी तुम्ही हीच थेरी आहे तीच मी फक्त एवढं सिम्पल एवढं याच्यामध्ये राईट डाऊन करेल. एवढं लक्षात ठेवा आणि फिगर राईट डाऊन करा. ठीक आहे, तुम्हाला जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.